लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला नाशिकमध्ये सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना पाच हजाराचा दंड आणि एक वर्षाची शिक्षा ठोठावलेली होती दरम्यान काही वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारलेला होता आणि हे प्रकरण त्यांना चांगलच भोवलं होतं यानंतर या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी एक वर्षाची शिक्षा सुनावल होती नाशिक सत्र न्यायालयानं सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहा नाशिकच्या याच प्रकारात बच्चू कडू आता यांना मोठा दिलासा मिळालेला आहे बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय तसंच नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यातील शिक्षेला स्थगिती देखील दिलेली आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेसमोर आंदोलन केलेलं होतं अपंगांसाठी राखीव निधी खर्च न केल्याबद्दल प्रहार अपंग क्रांतीनं केलेल्या निदर्शनामध्ये बच्चू कडू यांचा सहभाग होता त्यावेळी आयुक्तांनी जमावामध्ये चांगलीच बाचाबाची झालेली होती यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेलेले होते पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवलेला होता या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार नाशिक सत्र न्यायालयानं ना। दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती त्यानंतर बच्चू कडू यांनी उच्च न्यायालय शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून बच्चू कडू यांना दिलासा देत एक वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक